प्रत्येक माणसाचं स्वतःचं स्वप्न असतं, अगदी सरळ साधं, त्याच्या इतकंच. म्हणजे माझं लहानसं घर असावं, घरासमोर लहानसं अंगण असावं, माझ्या मुलांना खेळायला जागा असावी, माझ्या आई वडिलांना सकाळ संध्याकाळ मनसोक्त फिरता यावं, माझ्या कुटुंबाला निवांत वेळ घालवता यावा, निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेता यावा, सुखाचे समाधानाचे दोन क्षण वाटायला यावेत, बस इतकंच. आणि हे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तो मेहनत करतो, अनेक अडचणींना तोंड देत रोजची लढाई लढत पुढे जातो. पण तरीही त्याचं हे स्वप्न बऱ्याचदा पूर्ण होत नाही. पण आता मात्र नक्कीच त्याचं हे स्वप्न पूर्ण होईल, आणि तुमचंही. कारण नाशिक पासून जवळच असलेल्या एका ठिकाणी आकाराला येते तुमचं स्वप्न पूर्ण करणारी वसाहत, जिथे ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी तर असणारच आहे, पण बऱ्याच गोष्टी इको फ्रेंडली सुद्धा असणार आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाबरोबरच आपण आपली परंपराही जपणार आहोत. तेव्हा नक्कीच भेट द्या, आणि आमच्या बरोबर तुम्ही सुद्धा या नवीन स्वप्नाचा भाग व्हा. अगदी स्वतःची आणि हक्काची परंपरा जपण्यासाठी. विकासाचा अर्थ आपला नैसर्गिक अधिवास नष्ट करणे हा नाही. हाच मुख्य विचार लक्षात घेऊन आम्ही आमचा पहिला प्रकल्प निओग्रीन नेस्ट लॉन्च केला आहे. हा प्रकल्प हरित क्रांतीवरती आधारित असून खासगी बंगल्यांसह शेतजमीन देखील समाविष्ट करण्यात आली आहे. ह्याद्वारे तिथल्या रहिवाशांना निसर्गाच्या जवळ असलेल्या ग्रामीण जीवनाचा आनंद मिळू शकतो. प्रत्येक प्लॉटमध्ये व्यावसायिक कारणांसाठी 30 ते 60 फळझाडं येतात. नेस्टमध्ये सेंद्रिय कोंबड्या, उच्च उत्पन्न देणाऱ्या गीर गाई आणि शेळ्यांच्या प्रजननासाठी फार्म देखील आहे. नैसर्गिक मध मिळवण्यासाठी येथे मधमाशा खाना देखील तयार केला आहे. दुसऱ्या विभागात बायोफ्लॉक युनिट्स आहेत, जिथं दुर्मिळ माशांची पैदास केली जाते. या संपूर्ण प्रकल्पात हायटेक शेतीसाठी हायड्रोपोनिक्सच्या नवीनतम पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे वर्षभर ताज्या भाज्या आणि फळं मिळू शकतात. लावलेल्या झाडांमध्ये कडुलिंब, चंदन, बांबू आणि मोरिंगा ही झाडं आहेत. हा संपूर्ण प्रकल्प बायोगॅस तयार करण्यासाठी कचऱ्याचा पुनर्वापर करतो, ज्याचा वापर स्वयंपाकासाठी देखील केला जाऊ शकतो. ऊर्जेसाठी सौर पॅनल स्थापित केले जातात, ज्यामुळे घरट्यातील रहिवाशांना मुबलक वीज मिळते आणि त्यांचा कार्बन फुटप्रिंट कमी होतो. निसर्गाच्या कुशीत लोकांना नैसर्गिक आणि निरोगी जीवन जगणे शक्य करणारी दृष्टी.